मेळघाटातील चुरणी व धारणी परिसरात सध्या लंपी व्हायरसचे संक्रमण वाढले असल्याने अनेक जनावरांना याची लागण झाली आहे त्यामुळे चुरणी हत्रूसह जवळपास चाळीस गावातील पशुधन धोक्यात आले आहे या परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहेत गाई म्हशी बैल यासह इतर पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत या परिसरातील नागरिकांचा गुरेपालन शेती करणे हा एकमेव व्यवसाय असून या परिसरातील नागरिकांचे जीवनमान गुरेढोरे व शेती यावर अवलंबून आहे मात्र लंपी व्हायरस आल्यामुळे या परिसरातील पशुपालक चांगलाच घाबरलाय तर दुसरीकडे या परिसरात पशुवैद्यकीय विभागाचे दवाखाने अनेक वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे चूर्णी येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेक वर्षांपासून बंद आहे या ठिकाणी कोणतेही प्रकारचे पशुचिकित्सक किंवा औषधोपचार उपलब्ध नाहीत अशातच आता लंपी व्हायरसचे संक्रमण वाढल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या संक्रमणाची लागण रोखण्यासाठी तसेच पशुधनावर उपचार पशुधनावर उपचार करण्याला घेऊन चुरणी येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात यावा तसेच औषधोपचार व पशुचिकित्सक उपलब्ध करण्यात यावे जेणेकरून या परिसरातील पशूंना किंवा जनावरांना औषधोपचार उपलब्ध होईल अशी मागणी पशुपालकांमध्ये जोर धरते आहे या संदर्भात चिखलदरा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सहदेव बेलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे शकील अहमद आरसीएन न्यूज धारणी मेळघाट